नाव काय तुम सन्माननीय युवराजजी मुट्टल साहेब अर्थात अन्न यांचे देखील शुभागमन आज या मंचावर झालेले आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्यांना देखील सन्मानित करीत आहोत। त्याचबरोबर ज्यांनी आम्हाला बॉल पुरस्कृत केलेले होते सन्माननीय युवराजजी पाटील ही या ठिकाणी उपस्थित नाहीत, परंतु त्यांचा देखील आम्ही शाब्दिक आभार व्यक्त करतोय। आजच्या दिवसामध्ये मित्रांनो पाणी हे आपलं जीवन आहे आणि या कडाक्याच्या उन्हामध्ये आपल्याला पाण्याची प्रचंड गरज लागत असे आणि आजच्या दिवसामध्ये या आपली तहान भागवण्याचं काम ज्यांनी केलंय अर्थात गणेशजी पवार साहेब यांच्या माध्यमातून अतिशय मोलाचं सहकार्य आमच्यासाठी लाभलेलं आहे, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सन्मानित करीत आहोत। त्याचबरोबर मित्रांनो ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण या ठिकाणी पार पाडताना कराड क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष रोहितजी पाटील यांना सन्मानित करण्यात येत आहेत आणि हे सन्मान करण्यासाठी रोहितजी पाटील साहेब अर्थातच कराड तालुका क्रिकेट संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष रोहितजी पाटील साहेब जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। त्याचबरोबर जे आपल्या समोर आकर्षक आणि आपलं लक्ष वेधून घेणाऱ्या ज्या ट्रॉफ्या आहेत आणि त्या ट्रॉफ्यांचे पुरस्कर्ते सन्माननीय दिनेशजी पाटील साहेब आणि सन्माननीय अजयजी यादव साहेब राज्य संघर्ष प्रतिष्ठानचे त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं अजयजी यादव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। अजयजी यादव यांचं देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सन्मान करत आहोत। एक क्रिकेटचे दर्जेदार खेळाडू म्हणून देखील त्यांची खास ओळख आहे, क्रिकेटवर चांगलं प्रेम आहे आणि सातत्याने या प्रेमापोटीच या ठिकाणी बक्षिसांसाठी पुरस्कर्ते आमच्यासाठी लाभलेले आहेत। तर सन्माननीय धनाजी बोरगे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्यांचं देखील सहर्ष स्वागत करीत आहोत। त्याचबरोबर सन्माननीय दत्ताजी कळंत्रे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही सन्मान करीत आहोत। त्यानंतर सन्माननीय विजयजी कळंत्रे साहेब हे देखील या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत, या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्यांचं देखील या ठिकाणी सन्मान करत आहोत। सन्माननीय विजयजी कळंत्रे साहेब यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सन्मान करीत आहोत। त्यानंतर ज्यांनी रखरखत उन्हामध्ये आज दिवसभर न्यायदानाचं काम केलं अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पंच आपल्यासाठी लाभलेले आहेत आणि सुरेख पंचांची भूमिका आज सुशांतजी मोरे साहेब यांनी या ठिकाणी पार पाडली। सुशांतजी मोरे साहेब आपल्याला देखील विनंती करतो, आपण मंचावर येऊन आपल्याला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सन्मानित करत आहोत। सुशांतजी मोरे साहेब मुंबई पोलीस मध्ये कार्यरत आहेत, परंतु क्रिकेट वरच प्रेम आणि त्याच प्रेमापोटी या ठिकाणी पंचांची भूमिका देखील पार पाडतायत सुशांतजी मोरे साहेब।
त्यानंतर पंचांची भूमिका पडणारे अमितजी पाटील साहेब यांना देखील विनंती करतो या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला देखील आम्ही सन्मानित करीत आहोत। त्याचबरोबर फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आपल्याला घर बसल्या या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेता येत होता आणि या फॉर्च्यून इव्हेंटचे रोहितजी जाधव यांना विनंती करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला देखील सन्मानित करण्यात येत आहे। तसेच आज देशभरात आपण ज्यांचा सुमधुर असा सुरेख आणि सुंदर असा आवाज ऐकला आणि देशभर इथं समालोचन केलं अतिशय महत्त्वाचं आणि अतिशय सुरेख असं आमच्यासाठी देशभर जे समालोचन केलं असे आमचे लाडके समालोचक मिस्टर प्रोफेसर म्हात्रे सर रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशन प्रोफेसर म्हात्रे सर यांचा देखील या ठिकाणी केटी स्पोर्ट्सच्या वतीने छोटासा सन्मान या ठिकाणी होतो। तर सर्वांनी एक मोठा गळताळाचा गजर करावा प्रोफेसर म्हात्रे सर समालोचक सर रायगड क्रिकेट असोसिएशन थँक्यू सर वेळात वेळ काढून आज दिवसभर समालोचन केलं। याच्यानंतर जाऊयात ते म्हात्रे सर बोलतील। यानंतर ज्या क्षणाची आपण अतिशय उत्सुकतेने वाट पाहतो अर्थातच बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मात्र कुठला संघ घेईल कुठल्या टीमच्या कुठल्या प्लेअरला मिळेल याच्यामध्ये मात्र आपल्याला उत्सुकता लागलेली आहे आणि ती उत्सुकता शिगेला पोहोचलेली असेल। तर या ठिकाणी आपण जाऊया सर्वप्रथम बेस्ट बॉलर अर्थातच ज्यांनी आजच्या दिवसामध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी केली अचूक टप्प्यावरची नियंत्रणपूर्ण गोलंदाजी करत अनेक फलंदाजांचे कर्दन काल ठरले आणि त्यानंतर मात्र बेस्ट बॉलरचा पुरस्कार त्यांच्या नावावर जातोय अर्थात एनपी संघाचा वन अँड ओनली सुजित जोरदार डाव्या झाल्या पाहिजेत या खेळाडूसाठी। सन्माननीय संदीपजी कुराडे साहेब यांच्या शुभेच्छा या ठिकाणी या खेळाडूचं कौतुक केलं जाईल। बेस्ट बॉलर शूज विशालजी पाटील साहेब हे पुरस्कर्ते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सुजित पाटील यांना हे शूज आणि मॅन ऑफ बेस्ट बॉलर। त्यानंतर बेस्ट बॅट्समन ज्यांच्या बॅट मधून आपण पाहिलं पहिल्या काही मॅच मध्ये थोडेसे अडखळले परंतु त्यानंतर मात्र अप्रतिम बॅटिंगचं प्रदर्शन करत चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत अंतिम फेरीपर्यंत आपल्या टीमला आणलं आणि शेवटच्या मॅचमध्ये जरी पराजय पत्करावा लागला असला तरी दमदार कामगिरी आपल्या टीमसाठी केली अर्थातच भुरभुशी संघाचे वन अँड ओनली रोहितजी पाटील बेस्ट बॅट्समन कराड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि त्यांनाच या ठिकाणी बेस्ट बॅट्समन सन्माननीय संतोषजी कोराडे साहेब यांच्या शुभेच्छा। सन्माननीय संतोषजी कोराडे साहेब यांच्या शुभेच्छा रोहित पाटील यांना बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार जातोय। यानंतर ज्या बक्षिसाकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे अर्थात मॅन ऑफ द सिरीजचा किताब कोणाला जाईल। मित्रांनो ज्या संघाने शेवटपर्यंत धडक मारली आणि ज्या जोडीनं सातत्यानं आक्रमक कामगिरी आपल्या टीमसाठी केली
गोलंदाज म्हणून जादुई गोलंदाजी फिरकीचा जादूगार म्हणून त्याला संबोधलं जातं, परंतु ओपनिंग बॅट्समन करत असताना आपल्या टीमला शेवटचा विजय देखील मिळवून दिला। अर्थातच युवती संघाचा हा हिटर वन ऑफ द एक्सप्लोसिव्ह बॅट्समन या सिरीज नगर संतोष शेवाळे कमांडर आयस। सन्माननीय विशालजी पाटील यांना विनंती करतो साहेब आपले शुभ असे या खेळाडूचं कौतुक करावं आपण, कारण लेफ्ट हँडेड बॉलर आणि फलंदाज हे काहीसे विस्फोटक असतात आणि तीच प्रचिती या ठिकाणी या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली। संतोष यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। तर या ठिकाणी आपण जाऊया बक्षीस वितरणाच्या आणखीन एका पहिला दुसरा आणि तिसरा क्रमांक या ठिकाणी एमपे संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय आणि अजयजी यादव साहेब यांना विनंती करतोय प्रत्येकाला मेडल दिले जाणार आहेत, तर प्रत्येकाला विनंती करतोय की आपण समोरून यायचं आणि इकडून असं जायचं आहे, एकामागून एक एकामागून एक यायचंय। एमपे संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करतो एकामागून एक या आणि सोशल डिस्टन्स सुद्धा पालन करा थोडस। लाईन मध्ये या पटकन आणि सन्माननीय अजयजी यादव साहेब यांना विनंती करतोय साहेब आपले शुभ असे या खेळाडूंचं सर्व कौतुक करावं, दिवसभर रखरखत्या उन्हामध्ये अतिशय चांगली कामगिरी आपल्या टीम साठी करत थोडासा पराभव पत्करावा लागला, परंतु तिथे क्रमांकावर समाधान मानावं लागले। अजयजी यादव साहेब यांच्या शुभ हस्ते या दोन्ही खेळाडूंचं कौतुक केलं जात आहे। रोख रक्कम 10,000 रुपये आणि आकर्षक चषक त्याचबरोबर मेडल परिधान केले जात आहेत। एमपे संघाला तिथे क्रमांकाचा मानकरी ठरलाय आजच्या दिवसामध्ये एमपे हा संघ। यानंतर कॅप्टन आपण पुढे या आणि या ठिकाणी तृतीय क्रमांकाचे ट्रॉफी आणि रोख रक्कम 10,000 रुपये अजयजी यादव साहेब यांच्या शुभ असे या ठिकाणी एमपे संघाला परिधान करत असताना एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एमपे संघासाठी। द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक अर्थातच रोख रक्कम 15,000 रुपये आणि एक आकर्षक चषक आणि हे देण्यासाठी मी या मंचावर निमंत्रित करतोय संतोषजी कुराडे साहेब आणि विनोदजी शेवाळे साहेब आपल्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आपण परिधान दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आपण प्रदान करायचं आहे आणि हे बक्षीस या ठिकाणी जात आहे अर्थात बुरभुषी संघ या चला मंचावर या बुरभुषी संघ। तर या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये रुपेशजी कुराडे साहेब विजयजी शेवाळे साहेब फौजी यांच्या माध्यमातून इंडियन आर्मीमध्ये कार्यरत आहेत आणि सध्या ऑन ड्युटी असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून संतोषजी कुराडे साहेब आणि विनोदजी शेवाळे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा बक्षीस प्रदान करण्यात येत आहे।
तो सन्माननीय कुंडलिकजी पाटील साहेब यांचं शुभागमन या मंचावर झाले. विनंती करतो साहेब या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत करीत आहेत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि लगेचच या ठिकाणी विनंती करतो आयोजकांना साहेबांचं या ठिकाणी आपण यथोचित स्वागत करावं. सन्माननीय अमोलजी यादव साहेब यांना विनंती करतो साहेबांचं आपण यथोचित स्वागत करावं. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प देऊन साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी संतोषजी कुराडे साहेब आणि विनोदजी शेवाळे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दिले जाते. आणि हा पुरस्कार जातोय द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक बुरभूषी संघ, रोख रक्कम 15,000 रुपये आणि आकर्षक चषक. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी जातोय संतोष आणि जयदीप यांच्या आक्रमक कामगिरीवर. या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक जातो रोख रक्कम 21,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी. आणि जातो युवती संघ, अप्रतिम कामगिरी आजच्या दिवसामध्ये आणि फायनलमध्ये प्रथमच धडक मारली. सन्माननीय प्रमोददादा साळुंके साहेब यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते प्रथम क्रमांकाचं पारितोषिकाचं वितरण आपण या ठिकाणी करावं. वेल प्लेड युवती संघ पहिल्याच फायनल मध्ये धडक मारली आणि फायनल जिंकली देखील रोख रक्कम 21,000 रुपये. आणि आज मात्र कराडच्या अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर देखील चर्चा आपल्या टीमची होईल. वेल प्लेड युवती संघ. रोख रक्कम 21,000 रुपये आणि आकर्षक चषक प्रदान करत असताना या ठिकाणी युवती संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय. आणि सर्व सन्माननीय अतिथींच्या शुभ हस्ते अर्थात प्रमोद दादा साळुंके साहेब यांच्या आणि त्यांच्या समवेत असलेले सर्व सन्माननीय अतिथी व्यासपीठावरील त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक प्रदान केलं जातंय. आणि युवती संघासाठी एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजेत. वेल प्लेड युवती संघ. धन्यवाद या ठिकाणी सर्व सन्माननीय अतिथी. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला आपण फार मोठा हातभार लावलात आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपण फार मेहनत घेतलीत. त्याबद्दल आपले सर्वांचं आणि आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिल्याबद्दल आपले सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर जे संघ या ठिकाणी उपस्थित राहिले होते या सर्व संघांचं देखील या ठिकाणी शाब्दिक आभार व्यक्त करतोय. आणि केटी स्पोर्ट्स आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी 2021 या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे संपन्न झाली, यशस्वी झाली असं या ठिकाणी जाहीर करतो. आणि या ठिकाणी मी थांबतो. थँक्यू सो मच.